ज्या ठिकाणी रावणाचा त्या ठिकाणी हतदुका अशी अवस्था त्या ठिकाणी रावणाची झालेली आहे। धाव हानी ता प्रचंड दणानीले त्याचे ब्रह्मांड सरले रावणाचे बळबंड खालते तोंड तेने केले। आणि इतक्या रागात त्या ठिकाणी रावणाने ते तलवार असणारे हनुमंतावर मारलेले आहे, सर्व ब्रह्मांड हादरलेलं आहे त्या ठिकाणी, परंतु त्या तलवारीच्या घवाचा हनुमंत बाप्पाला काहीच परिणाम झाला नाही। त्यामुळे आता रावण लाजलेला आहे आणि रावणाने आता खाली तोंड घातलेला आहे। घावून रावणाच्या खडगाच्या तलवारीच्या घावाने हनुमंताला काहीच झाले नाही। त्या ठिकाणी शर्मेने रावणाने मान खाली घातले, चिंता वाटू लागलेली आहे। आता मनातले मनात त्या ठिकाणी हनुमंत बाप्पा आता हसू लागलेले आहे। राक्षस घायांचा समेळ हनुमंत त्या रावणाला बोलू लागलेले आहेत की तुझा घाव म्हणजे एखाद्या कापसाची त्या ठिकाणी वाद करावी आणि त्या वाद्याने जसा टोला लागावा त्या पद्धतीने तुझ्या तलवारीच मला काहीच वाटलं नाही। त्या ठिकाणी रावणाने शर्मेने मार खाली घातलेली आहे। सावध केले घावो हाननी आता केला वृथा पुरुषार्थ। आणि हनुमंत रावणाला बोलत आहे की तुझा गर्व होता, मी किती पराक्रमी आहे, परंतु त्या ठिकाणी तुझ्या त्या ठिकाणी मी गर्वाचं त्या ठिकाणी हरण केलेलं आहे असं हनुमंत बाप्पा बोलत आहे। तुझ्या गायाच्या समी माझी न तोटे रो श्रीरामा तिरण बल्लोळी द्वेषी फळी पैसेनी। रावणा त्या ठिकाणी तुझ्या तलवारीच्या घावामुळे माझा केस सुद्धा वाकडा झाला नाहीये, मी तर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा भक्त आहे, तर प्रभू रामचंद्र तुझ्याशी युद्ध करण्यासाठी आले तर तू त्यांचा घाव कसा सहन करणार असं त्या ठिकाणी हनुमंत बाप्पा रावणाला विचारू लागलेले आहे। स्वयंवरी वाहत हर कोदंड तेव्हा झाले काळे तोंड ते श्रीरामे केले दुखंड युद्ध प्रचंड केवी शासी। आणि सीता स्वयंवराच्या वेळे रावणा धनुष्य उचलण्यासाठी गेला, परंतु ते धनुष्य तो छातीवर घेऊन पडला, ते धनुष्य माझ्या प्रभू रामचंद्राने उचललेलं आहे आणि त्या ठिकाणी दोरी ओढलं एवढ्या धनुष्य तुटलेलं ते धनुष्य तुटलेलं आहे असा माझा प्रभू पराक्रमी आहे आणि त्याच्याशी तू युद्ध कसे करणार असं त्या ठिकाणी हनुमंत बाप्पा रावणाला बोलू लागलेले आहे। गांगेसराने सूचक वाचकाला 100 रुपयाचं दान केलेलं आहे। तुझे शुभ चिन्ह कळले आता स्वयं झाला ती भीक मागता भीके माझी कपटता श्रीराम कांता चोरिली। हे रावणा तू त्या ठिकाणी तुझे शुभ चिन्ह आता कळलेलं आहे, त्या ठिकाणी तू गोसाव्याचा वेध घेतलेला आहे आणि माझ्या प्रभूची त्या ठिकाणी सीता मावळीला तू त्या ठिकाणी गृहस्थाची जे पत्नी ते भिक्षुकाची निज जननी तू तव केवळ मात्र गमनी सीता वरणी उद्यत। आणि त्या ठिकाणी जी गृहस्थाची पत्नी असते
ठिकाणी जर संन्यासी एखादा जर दारा पडून आला तर ती त्याची आई असते. तू त्या ठिकाणी मात्र गमन केल्यासारखं तुला पाप लागत. त्या ठिकाणी तो भिक्षावाडा माई म्हणला आणि सीता माऊलीला संन्यासाचा वेळ घेऊन तो पळून गेला. त्यामुळे त्या ठिकाणी तुला अतिशय पाप झालेला आहे असं